दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी स्वर्गीय डीआर पाटील साहेबांनी या हेतूने केली होती की इथले जे त्रिभुवन परिसरातील जे नवयुवक आहेत ते एकत्र यावेत आणि सामाजिक कार्य राबवावे या मंडळाच्या मध्यस्थाखाली एकत्र येऊन त्यांनी एक चांगलं काम करावं या परिसरासाठी त्याकरता ह्या मंडळाची स्थापना केली आणि आत्ता हे 27वं वर्ष आहे आमच्या मंडळाचं. या मंडळात प्रत्येक वर्षाला फ्री ऑफ कॉस्ट मेडिसिन दिले जातात, फ्री ऑफ कॉस्ट चेकअप केली जाते. यावेळेसही आम्ही नेत्रचिकित्सा शिबिर ठेवलेलं, चष्मा वाटप केले, डायबिटीस आणि बीपीचे इको हे केले, आम्ही इकोचे टेस्ट केले. लोकांचं सगळे एकत्र या निमित्ताने, सर्व जातीच्या धर्माचे लोक या निमित्ताने एकत्र येतात. तीच परंपरा माजी महापौर सॉरी माजी उपमहापौर गजानन पाटील साहेबांनी केली. त्यांनीही सगळ्या युवकांना यासाठी प्रोत्साहित केलं. वेगवेगळे शिबिरं त्यांनीही आयोजित केली. तीच परंपरा सी आर पाटील साहेबांनी ही माजी नगरसेवक व आता याचे संयुक्त सचिव असलेले सी आर पाटील साहेबांनी व विवेकशेठ पाटलांनीही हीच परंपरा आता चालू ठेवली आहे ह्या मंडळाचं. आणि मंडळात नेहमी देवीचा उत्सव असतो, बोंबल्याचे कार्यक्रम असतात. सगळ्या महिला व सगळे युवक आमचे सगळे उत्साहाने भाग घेतात. तसंच आता मागच्या वेळा मी डेंग्यूच्यासाठी शिबिर लावलेलं, तसंच आता आपल्याकडे स्वच्छतेसाठी गेलं, तसं तुम्ही आता मंडपाच्या बाहेरच लावलं आणि सुका कचरा, त्यासाठीही आमचं मंडळ जनजागृती करण्याचं काम करतं. नेहमीच बघतो
आज महिला ह्या कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहेत. आपल्या महिला नेहमी प्रत्येक क्षेत्रात पुढे असतात आणि येणारेने मागवतात. आपल्या नवमुंबईच्या आहेत सगळ्या महिला, जशा अभिलाषा मात्र आहे खेळाच्या बाबतीत, बाकी बाबतीतही आपल्या महिला आहेत. अशाच महिलांनी पुढाकार घेऊन या नवमुंबईतनं पुढे यावं आणि देशात त्यांनी प्रत्येक ठिकाणी वर्चस्व गाजवावं ह्या महिलांना मी सांगेन. तसेच जो काही म्हणजे इतर ठिकाणी अत्याचाराचं जे चाललं आहे तर त्याला जसं कापड की एक घटना अशी त्या घटनेला कोणीही जर आजूबाजूला कुठेही बघितलं असेल, कोणी पाहिलं असेल तर ते अत्याचाराला बळी न पडता त्या अत्याचाराचं आपण त्याचा प्रतिकार केला पाहिजे, ते लगेच सांगितलं पाहिजे. मग ते आपल्या आजूबाजू कुणीही असू द्या, आई बहीण कुणी आजूबाजूची असली तरी तिलाही आपण मदत केली पाहिजे एक महिला म्हणून हे मी सांगेन. तसेच आपली नवी मुंबई ही प्रत्येक गोष्टीत चांगलं, बाकी शहराच्या बाबतीत आपली शांत आणि शांतप्रिय अशी नवी मुंबई आहे. मी अंबेमाते चरणी एकच प्रार्थना करेल की आमची नवी मुंबई अवस्थित अशी शांतता नांदू दे आणि अजून पुढे आमची वाटचाल नवी मुंबईची होऊ दे आणि येणाऱ्या दसरा सणानिमित्त व नवरात्र सणाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. यांच्या संकल्पनेतून 1991 साली या उत्सवाला सुरुवात झाली. हा उत्सव 2027 वर्षी आम्ही कंटिन्यू करतो आणि प्रत्येक वर्षी लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही आरोग्य शिबिर आयोजित करत असतो. मोफत औषधं देतो लोकांना, मोफत चष्मा वाटप करतो. रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही 2-3 वेळा करून पाहिलं आणि चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. जवळजवळ 60-70 लोकांनी प्रत्येक वेळेला रक्तदान करून असं भरघोस असं त्यांनी या कामासाठी त्यांनी मदत केलेली आहे. ही संकल्पना जेव्हा दादांच्या समोर आम्ही मांडली तेव्हा दादांनी मला प्रश्न केला, अरे आपण उत्सव तर साजरा करायचा आहे परंतु हा नवरात्र उत्सव बोलल्यानंतर या ठिकाणी सर्व समाजाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे लोक येतील, गरबाचे येतील आणि भांडण व्हायची खूप शक्यता असते. तर मी तेव्हा दादांना बोललो, आमच्या सूर्यदेव पाटील साहेबांना, दादा तुम्ही असताना आम्हाला घाबरण्याची गरज नाही. आणि खरंच इतकी 27 वर्ष झाल्यानंतर या उत्सवाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागलेला नाही. फक्त एकच आमची संकल्पना होती, एक राष्ट्रीय एकात्मता या ठिकाणी जपावी. सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक येऊन गरबा खेळावे हाच एक उद्देश होता आणि तो उद्देश 2027 वर्ष आम्ही पूर्ण करतो.